बुलढाणा जिल्ह्यातील महिलांनी चक्क भरवला दारू विक्रीचा बाजार. त्याचं कारणही तसं आहे, कारण की गावातील अवैध दारू विक्री ही जोमात सुरू होती आणि या संदर्भात स्थानिक पोलीस स्टेशनला प्रशासनाला त्या संदर्भात माहितीसुद्धा देण्यात आली होती. पण पोलिसांनी या ठिकाणी कोणतीही कारवाई न केल्याने रागावलेल्या महिलांनी चक्क दारू विक्रीचा व्यवसाय थाटून एक बाजार भरवला. आणि त्यांचे असे म्हणणे आहे की या सदर अवैध दारू विक्रीमुळे गावातील शाळेतील मुलं त्याचबरोबर जे तरुण आहे या तरुणावर त्यांचा असर होताना दिसतो आहे आणि कुठेतरी अवैध दारू ही बंद व्हायला पाहिजे अशा प्रकारची आम्ही मागणी पोलीस स्टेशनला केली होती. पण त्यांच्याकडून कुठलाच प्रतिसाद या बाबतीत मिळाला नाही आणि अखेर आम्ही दारू विक्रीचा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून ही दारू बाजारात घेऊन बसलेलो आहोत. महिलांनी अशा प्रकारचं आंदोलन करून एक प्रकारची ही प्रशासन व्यवस्थेला एक चपराकच दिलेली आहे असंच म्हणावं लागेल. 8 दिवसापूर्वी हा निवेदन दिलं संग्रामपूर पोलीस स्टेशनला, तरी सुद्धा पोलीस स्टेशनला काही कारवाई न करता आज घातले लेडीज कंपनीचे बाहेर, त्यांनी दारू स्वतः विक्रायचा धंदा स्वतः चालू केला आहे. मागील मागच्या वर्षी निवेदन दिलं होतं तरी त्याची काही देखभाल घेतली नाही, या वर्षी सुद्धा दखल घेतली.